नमस्कार बाल मित्रांनो, आज आपण कोणता अभ्यास करायचा आहे? तर आपलं जे एकात्मिक बालभारतीचं जे पुस्तक आहे, एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती, त्या पाठ्यपुस्तकातला पेज नंबर 21 आणि आपलं इंग्रजीचं जे पुस्तक आहे त्याच्यामधलं पेज नंबर 51. दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक तुम्ही घ्या, त्यातला जर आपण एकात्मिक म्हणजे चौथा भाग जर घेतला तर त्या चौथ्या भागातला पेज नंबर 21 आणि तुम्ही इंग्रजीचं जर पुस्तक घेतलं दुसरीचं तर त्यातला पेज नंबर किती बघायचा? 51, ज्याच्यामध्ये आपण 4.3 हा भाग बघणार आहोत. लेट अस स्पीक, म्हणा माझ्यासोबत, लेट अस स्पीक. लेट अस स्पीक म्हणजे चला आपण बोलूया. लेट स्पीक म्हणजे चला आपण बोलूया. लेट अस स्पीक म्हणजे चला आपण बोलूया. मित्रांनो, ये लुक लिसन अँड रिपीट म्हणजे लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, अँड रिपीट, रिपीट म्हणजे पुन्हा त्याची पुनरावृत्ती करा. वाक्य क्रमांक 1 बघू आपण. माझ्यासोबत म्हणायचंय, द लिटल गर्ल इज सिटिंग बिटवीन हर मदर अँड फादर. तर या वाक्याचा अर्थ इथे चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? द लिटल गर्ल म्हणजे जी ही छोटीशी मुलगी आहे, लिटल गर्ल इज सिटिंग बसलेली आहे, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये. दोघ कोण आहे तिथं? हर मदर अँड फादर, तिची आई आणि वडिलांच्या मध्ये ती छोटीशी मुलगी बसलेली आहे. इथं आपल्याला कोणता शब्द शिकायचा आहे? बिटवीन. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. आता आपण दुसरं वाक्य बघूया. द डक इज स्विमिंग विथ हर डकलिंग. इथे बघा, बदक आणि त्याची पिल्लं दिसत आहेत. द डक इज स्विमिंग, द डक म्हणजे बदक, इज स्विमिंग म्हणजे पोहत आहे, विथ, विथ म्हणजे च्या सोबत, विथ म्हणजे काय? च्या सोबत. चला लिहून, विथ म्हणजे सांगा, विथ म्हणजे च्या सोबत. च्या सोबत म्हणजे कुणा सोबत? हर डकलिंग. डकलिंग म्हणजे बदकाची पिलं. हर डकलिंग म्हणजे तिच्या पिलांसोबत. मग पूर्ण वाक्याचा अर्थ काय होईल? द डक इज स्विमिंग विथ हर डकलिंग, बदक तिच्या पिलासोबत पोहत आहे. स्विमिंग म्हणजे पोहत आणि इज म्हणजे आहे. तिसरं वाक्य बघूया आपण. कळाले दोन वाक्य? आता आपण बघूया तिसरं वाक्य. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. बघा, इथं पक्षी दिसायलेत का तुम्हाला? पक्षी. आणि ते काय करायला लागलेत? फ्लाइंग म्हणजे उडत आणि आर म्हणजे आहेत. ओव्हर, ओव्हर म्हणजे वर, च्या वर. ओव्हर म्हणजे च्या वर. ओव्हर, ओव्हर द ट्रीज म्हणजे झाडाच्या वर, थोडं अंतर सोडून वर. ओव्हर द ट्री म्हणजे झाडाच्या वर. द बर्ड्स म्हणजे पक्षी, आर फ्लाइंग उडत आहेत, ओव्हर द ट्रीज. बर, तुम्हाला मी या वाक्याचा अर्थ समजण्याची सोपी ट्रिक सांगतो. काय करायचं? वाक्याचे भाग पाडायचे. द बर्ड्स, द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. आता ह्याला क्रमांक द्यायचे. याला द्यायचा 1 आणि उलट चालायचं. याला 2, याला 3, याला 4, असे क्रमांक दिले का?
आता तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ तर माहितीच आहेत, क्रमांक दिलेत ना, मग आता त्या क्रमांकानुसार त्याचं भाषांतर करायचं. द बर्ड्स म्हणजे पक्षी. मग आता दोन नंबरला काय, ओव्हर द ट्रीज, ओव्हरचा अर्थ काय सांगितला, वर. ओव्हर द ट्रीज वर, ओव्हर द ट्रीज झाडाच्या वर. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज, पक्षी झाडाच्या वर, फ्लाइंग म्हणजे उडत. आपण इथं मराठीमध्ये वाक्य लिहू, बर्ड्स म्हणजे पक्षी, ओव्हर द ट्रीज झाडाच्या वर, झाडाच्या वर. फ्लाय, फ्लाय म्हणजे उडणे, आणि फ्लाइंग म्हणजे उडत, उडत, फ्लाइंग म्हणजे उडत. आणि आर म्हणजे आहेत, आ हे त, पक्षी झाडाच्या वर उडत आहेत. कळालं? आता आपण चौथं वाक्य बघू. द बटरफ्लाईज आर फ्लटरिंग अराउंड द फ्लॉवर्स, अराउंड द फ्लॉवर्स, अराउंड म्हणजे च्या सभोवती, अराउंड म्हणजे च्या भोवती, अराउंड म्हणजे च्या भोवती. मग आपण आता क्रमांक देऊ, एक दोन तीन आणि चार. बर, आता काय करायचं, जसे क्रमांक दिले का तसे अर्थ लिहायचे. बटरफ्लाईज म्हणजे सांगा, सांगा बटरफ्लाईज म्हणजे बरोबर काय, फुलपाखरे, फुलपाखरे, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरे. आता उलटा दोन नंबर काय दिलं, उलटे नंबर दिलेले ना आपण इकडून, मग त्याच्याकडे जायचं. अराउंड फ्लावर्स, अराउंड म्हणजे च्या भोवती, आणि अराउंड फ्लावर्स म्हणजे फुलांच्या भोवती, फुलांच्या भोवती, फुलांच्या भोवती. फ्लटरिंग म्हणजे फडफड करत, फड फड करत किंवा उडत. आणि आर म्हणजे आहेत. कळालं? फुलपाखरे फुलांच्या भोवती, इथं चार पाहिजे होतं, फुलांच्या भोवती फडफड करत आहेत. आता आपण बघूया पाचवं वाक्य. द मॅन इज स्टँडिंग नियर द कार. बघा इथं चित्र दिसतंय तुम्हाला, दिसतंय का चित्र, कार पण आहे तिथं आणि तिथं माणूस पण आहे. आपल्याला शब्द कोणता घ्यायचा आहे, इथं शिकतोय शब्द आपण, नियर म्हणजे च्या जवळ, च्या ज व ळ, नियर म्हणजे च्या जवळ. नियर म्हणजे काय, च्या जवळ. आणि नियर द कार म्हणजे कारच्या जवळ, कशाच्या जवळ, कारच्या जवळ. मग पूर्ण वाक्याचा अर्थ काय होईल, द मॅन इज स्टँडिंग नियर द कार. द मॅन म्हणजे माणूस, मॅन म्हणजे माणूस, माणूस. नियर द कार, कारच्या जवळ, माणूस कारच्या जवळ. स्टँडिंग म्हणजे उभा, इज म्हणजे आहे, माणूस कारच्या जवळ उभा आहे. सहावं वाक्य, द कार इज पार्क्ड अंडर द ट्री. इथं आपल्या शब्द बघायचा आहे, अंडर म्हणजे खाली, आणि अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली, अंडर द ट्री झाडाखाली, अंडर द ट्री झाडाखाली. द कार म्हणजे आपण कारच घेऊ किंवा गाडी, कार झाडाखाली,
झाडाखाली, पारकड म्हणजे लावलेली किंवा थांबलेली, झाडाखाली लावलेली किंवा उभी केलेली, आणि इज म्हणजे आहे. कळालं? कार झाडाखाली लावलेली आहे. त्याच्यानंतर सातवं वाक्य बघूया आपण. द बॉय इज सिटिंग बाय द स्ट्रीम. बाय द स्ट्रीम म्हणजे झऱ्याच्या बाजूला. स्ट्रीम म्हणजे झरा किंवा ओहोळ. स्ट्रीम म्हणजे झरा किंवा ओहोळ. बाय द स्ट्रीम म्हणजे झऱ्याच्या, बाय म्हणजे बाजूला, झऱ्याच्या बाजूला, झऱ्याच्या बाजूला. हा मग या सातव्या वाक्याचा अर्थ काय सांगा. द बॉय म्हणजे मुलगा. द बॉय म्हणजे काय? मुलगा. द बॉय म्हणजे मुलगा. बाय द स्ट्रीम म्हणजे झऱ्याच्या बाजूला. झऱ्याच्या, झऱ्याच्या बाजूला, झऱ्याच्या बाजूला. सिटिंग म्हणजे बसलेला. सिटिंग म्हणजे बसलेला. आणि इज म्हणजे आहे. मुलगा झऱ्याच्या बाजूला बसलेला आहे. कळलं? आता आपण बघूया आठवं वाक्य. शी वॉज द ओनली गर्ल प्लेईंग अमंग द बॉईज. अमंग शब्द आलाय नाही तर अमंग. अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये. आता इथं अमंग अनेकांच्या मध्ये कोण आहे? अमंग अनेकांच्या मध्ये. आता इथं आपल्याला अमंग द बॉय, अमंग द बॉईज म्हणजे मुलांच्या मध्ये, अनेक मुलांच्या मध्ये. सी, सी म्हणजे ती, ती म्हणजे ती. अमंग द बॉईज मुलांमध्ये किंवा मुलांच्या मध्ये. मुला मुलांच्या, मुलांच्या मध्ये. शी वॉज द ओनली गर्ल प्लेईंग अमंग द बॉईज. ही मुलांच्या मध्ये खेळत आहे. प्लेईंग म्हणजे खेळत, खेळत. आणि वॉज म्हणजे होती. पण इथं आता ओनली शब्द आलाय, ओनली गर्ल. ती एकच मुलगी फक्त मुलांमध्ये खेळत होती. ती एक मुलगी मुलांच्या मध्ये खेळत होती असा अर्थ आहे. कळालं? आता लुक अँड से. आता या शब्दांकडे बघायचं आणि तुम्ही म्हणायचं. बिटवीन, बिटवीन. विथ, विथ. ओहर, ओहर. अमंग, अमंग. नियर, नियर. अंडर, अंडर. बाय, बाय. अराउंड, अराउंड. सांगा काय सांगायचा मराठीमध्ये अर्थ. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. विथ म्हणजे च्या सोबत. ओहर म्हणजे च्या वर. अमंग म्हणजे च्या मध्ये, अनेकांच्या मध्ये. नियर म्हणजे च्या जवळ. अंडर म्हणजे च्या खाली, च्या खाली. बी वाय, बाय म्हणजे च्या जवळ. आणि अराउंड म्हणजे च्या भोवती. अशा पद्धतीनं अभ्यास करायचा. ओके, बाय बाय.